शहर राष्ट्रवादीच्या वतीने काल सायंकाळी भाजपाचे वादग्रस्त विधान करणारे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर राम कदम यांचा निषेध करण्यात आला. भाजपाचे आमदार राम कदम यांनी एका कार्यक्रमात बोलताना अतिउत्साहाच्या भरात महिलांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते, त्याचे पडसाद देशभर उमटत आहे. कोपरगावातही त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वरपे, शहराध्यक्ष सुनील गंगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा कार्यक्रम करून जाहीर निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार रावण कदम यांनी महिलांसाठी, महिलांच्या विरोधात जन्माष्टमीच्या दिवशी जे वक्तव्य केलं की मुली, तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर ती मुलगी मी पळवून आणतो आणि तुम्हाला देतो, या वक्तव्याचा आम्ही सर्व महिला या ठिकाणी निषेध करतो. जर आजच्या काळात महिलांवर एवढे अन्याय होत आहेत, लैंगिक व्यभिचार होत आहेत, अशा परिस्थितीत हे वक्तव्य त्यांचं आहे. आमदार राम रावण कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी जे वक्तव्य महिला संदर्भात जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. महिलांना जो आदर द्यायचा आहे तो त्यांनी दिलेला नाही आहे, उलट महिलांना घरातून काढून इथं काही मोगलाई माणसली का महिलांना घरातून बाहेर काढायला. हे भाजपच्या सरकारच्या काळात जर असं होत असलं तर आम्ही त्याला निषेध करतो, त्याचा निषेध सौरव जनतेकडून म्हणजे पक्षाकडून म्हणते, आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून. हा जो रावण आहे जन्माला, जसं रामाने रावणाचा वध केला तसं आम्ही हा राष्ट्रवादी पक्ष या रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही, याचा निषेध निषेध निषेध. जागा व्हायला पाहिजे, सगळे झोपलेले डोळे लावून घेतले आंधळे झाले का काय, राज्यकारण काय चाललंय, राजकारण समजत का काही तुम्हाला, इंग्रजचं राज्य उडाले इंग्रजचं, आज मुलीवर बहिणीवर आईवर बलात्कार चालले, हे काय आंधळे झाले का काय, तुम्ही दिसत नाही का काही. त्यांचं नाव राम कदम नसून रावण कदम पाहिजे, ज्यांनी मुलींसाठी असे वक्तव्य वापरले त्यांचा आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. या प्रसंगी महिला नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, कविता जिरे, शीतल लोंढे, कल्पना मेढे, संगीता कहार, सायली नेहरे, सुनील शिलेदार, अनिरुद्ध काळे आदी जण महिला व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले. शहर पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही यावेळी ठेवण्यात आला होता. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव.